जिचं मन हृदय आणि जीव धडपडत असतो ते आपल्या मुलांसाठीच, ती म्हणजे आई। मुलांच्या विश्वातच आपलं विश्व फुलवणारी आई मुलांसाठी कुठलंही दिव्य पार करू शकते। अशीच एक आई जिने आपल्या तिन्ही मुलींना चांगलं शिकवायचं हा एकच ध्यास घेऊन रिक्षा चालवायला सुरुवात केली, जी आपल्या गरिबी आणि बिकट परिस्थितीला झुंज देत आपल्या मुलांसाठी मशाल बनली, जी समाजाच्या संकल्पनांना आव्हान देत गेल्या 3 वर्षांपासून रिक्षा चालक बनून आपलं घर यशस्वीरित्या चालवत आहे। ही कहाणी आहे तिची। वनिता रामोशी असं या 27 वर्षीय सुपर मॉमचं नाव आहे। त्यांना 3 मुली आहेत, त्या तिघीही आपलं शालेय शिक्षण घेत आहेत। वनिता यांचे शिक्षण फक्त 4थी पर्यंत झाले, त्यानंतर सुरुवातीला त्यांनी शेतामध्ये मोलमजुरी सुरू केली। रानात काम करत होते पहिले, पण शेतामध्ये काही होत नव्हतं 200 रुपये हजरामध्ये, त्यामुळे रिक्षा चालवत होता। शिकले मिस्टरांनी चालवायला शिकवली थोडी थोडी, आमच्या थोडी मोडी कुरबुर झाली होती, त्यामुळे चिंचवडवरून घेऊन निघले होते रागारागे। ते भरपूर कस्टमरचा तर चांगलाच रिस्पॉन्स असतो, काही काही विचारतात ताई तुम्ही रिक्षाच का चालवताय, कुठं काम का नाही करत, तुम्हाला शिक्षण नाही आहे तेवढं, मी 4थी शिकलेलं, मला काही कुठं काम लागणार नाही, त्यामुळे चांगलं ऑप्शन आहे रिक्षाचं, म्हणून रिक्षा चालवले। मुलींचं शिक्षण, घर खर्च, दुखणं सगळंच असतं किंवा मुलगीच्या मागत, घरात काही म्हणून लागत नाही, सगळंच लागतं। 3 मुली आहेत, एक गुले शाळेमध्ये आणि 2 सरकारी स्कूलमध्ये। जेव्हा स्टँडवर होते तेव्हा येत होते, तर समोरचे रिक्षावाले म्हणा किंवा काही कस्टमर असायचे, पिऊन वगैरे गाडीत बसायचे, सीटावर चालवायचे, त्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हतं ना आपल्याला। ती नाही भीती वाटली, पण होते सपोर्ट करणारी लोक, त्यामुळे काही नाही वाटलं। कधी भरपूर प्रॉब्लेम येत होते, कधी लेकरांना आता पण आहेत, म्हणजे कधी कधी कपडे पण घालाय नसतात, थोडंफार होतच जातं। 3-3 मुले येतं एकटीला सगळं बघायचं, म्हणजे प्रॉब्लेम तर येतात ते थोडेफार, पण पहिले लईच होते जास्त, म्हणजे खाण्याचे पण हे होते, वांदे होते, एक टाईमच खाण्याचं असं। आता तिकडचं एवढंच मुलींचं शिक्षणाचं खर्च झेपत नाही मला, 3-3 मुले येतात तिघींचा खर्च शाळेचा। आता एक आहे 4 चौथी 5वीपर्यंत सरकारी शाळा आहे, पण तिथून पुढं मुलींचं शिकवायचं म्हणलं तर 10वी 12वीपर्यंत शिकवायचं म्हणलं तरी एवढे पैसे नाहीत माझ्याकडे त्यांना एवढं शिक्षण द्यावं, म्हणजे मी आज धंद्याला गेलं तरच दुसऱ्या दिवशी घर चालतं नाही। सृष्टी रामोशी, मला असं नाही का, माझ्या मम्मीला रिक्षा चालवताना खूप अडचणी येतात, पण मला शाळेतली मुलं किंवा बाहेरची मुलं असं चिडवतात ना, तुझी मम्मी रिक्षा चालवते, पण मला असं वाटतं ना, मला गर्व वाटतो माझ्या मम्मीवरती किती रिक्षा चालवते, मला पोलीस बनायचे, मी आता 8वीत। वनिता यांची 8वीत शिकणारी मुलगी सृष्टीने आपल्या भावना व्यक्त केल्यात। आईपणाचं उदात्त दर्शन घडवणारी एका आईने ठरवलं तर ती काय करू शकते हे सांगणारी वनिता रामोशी यांची ही कहाणी समाजाला एक वेगळाच आदर्श देऊन जाते। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 लोकल।